जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील पात्र झालेल्या 353,499 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः आजपासून 119,39,00,000 रुपयाचं पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप पीक विमा 2020 साठी मोठी लढाई देण्यात आलेली होती। सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून याचा शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आलेला होता आणि याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मिळून 353,499 शेतकऱ्याला याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो, याच्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून 109,69,00,000 रुपयाची रक्कम ही देण्यात आलेली होती। याचं व्याज आणि ही रक्कम हे सर्व मिळून आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या 353,499 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 119,39,00,000 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये 333,400 शेतकऱ्यांना यापूर्वीच पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं। त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी 3,477 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये ही पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे। याच्यासाठी 99.62 कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाणार असून उर्वरित 20,200 शेतकऱ्यांना अद्याप देखील 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। अशा शेतकऱ्यांचा पीक विमा देखील याच रकमेच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे, ज्याच्यासाठी 19,60,00,000 रुपयाची रक्कम ही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिले की धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 353,499 शेतकरी पात्र झालेले आहेत, ज्याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यामधून 65,092 शेतकऱ्यांचा समावेश आहे। धाराशिव तालुक्यामधील 75,028 शेतकरी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले असून उमरगा तालुक्यातील 36,132 शेतकऱ्यांचा समावेश आहे। लोहारा तालुक्यातील 24,949, भूम तालुक्यामधील 37,085 शेतकरी तर परंडा तालुक्यामधील 3,163 शेतकऱ्यांचा या पीक विम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कळंब तालुक्यामधील 79,984 तर वाशी तालुक्यातील 32,066 शेतकरी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील एकूण सर्व तालुक्यातील मिळून 353,499 शेतकऱ्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः आजपासून या पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कळंब आणि तुळजापूर तालुक्याच्या याद्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी किंवा बँकेकडे या ठिकाणी उशिरा सुपूर्द करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे साधारणपणे आज किंवा उद्या किंवा याच्यापेक्षा सुद्धा थोडा विलंब होऊ शकतो। मात्र उर्वरित तालुक्यातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा निधी बँकेकडे त्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ज्या याद्या आहेत त्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे साधारणपणे आजपासून किंवा आज सकाळपासूनच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होण्यासाठी सुरुवात होऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या संदर्भातील हे एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट होता। मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आत्ता पीक विमा जो वितरित केला जातोय तो 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना वितरित केला जातोय। याच्या व्यतिरिक्त सुद्धा 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठीचा लढा कोर्टामध्ये सुरू आहे। त्याच्यासाठी जर काही अपडेट आलं किंवा 2021-2022 किंवा खरीप पीक विमा 2020 संदर्भातील इतर जिल्ह्यातील काही अपडेट आलं तर ते अपडेटसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।